आजकालच्या पोरी बायोमध्ये काय लिहितात, चॉकलेट लवर. आणि यांची लपडे कुणा बरोबर आहेत, गाईच्या फ्लवर बरोबर. लोकांचं प्रेम असेल आंधळ, आमचं प्रेम तर बहिरे आहे बाई, ऐकतच नाही आमचं काय. तुमचं पण तसलंच आहे. सगळी नाती सोडून जातील, पण शेवटपर्यंत एकच नातं साथ देईल, ते म्हणजे बहीण भावाचं नातं. बायका कधीच आपल्या नवऱ्याच्या बहिणीकडे प्रेमाने पाहत नाही, पण नवरा मात्र आपल्या बायकोच्या बहिणीकडे प्रेमाने पाहतो. मन मोठं पाहिजे, बाकी काय. खूप वेळा ठरवलं की तुझ्याशी बोलायचं नाही, पण मग तुझ्याशी बोलायचं नाही तर भांडायचं कोणाशी. संकेत फक्त मारतो मुलींशी गप्पा, संकेत फक्त मारतो मुलींशी गप्पा. प्रत्येक लग्न झालेली मुलगी हेच म्हणते, थोडक्यात चुकलं ग, नाही तर हेच झाले असते आमच्या बाळाचे पप्पा. माझ्या आयुष्यात एक मित्र असा आहे ना, त्याच्यासोबत मी कोणतीही गोष्ट मनापासून शेअर करू शकते. झाली का नाही का मावन सुट्टी, होय दिसतोय का नाही घराचा रस्ता, लवकर घराकडे निघा नाहीतर बघावं लागल. मित्रांनो, जर बायको तुमच्यावर सतत संशय घेत असेल तर समजून जावा, तुम्ही अजून हँडसम आहात. काही लोक आहे ना आमच्या समोर बळच फुगीरपणा दाखवतात. अहो तुमचं काय आहे ना, आम्हाला चांगलं माहिती, लाखाशिवाय बात नाही आणि वडापाव शिवाय काय खात नाही. झाली तर तुझीच, नाही तर कुणाचीच नाही, असल्या प्रकारचा चुना किती जणाला लागलाय. खर तर माणूस तेव्हा हट होतो जेव्हा त्याचीच माणसं त्याच्याबद्दल मागे वाईट बोलतात.